हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती अंगणाची किरणे हो निघरते स्वर्णिम करते ती स्मित फुलवून फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या। भाऊसाहेब जर लग्नाच्या वेळीच आम्हाला कळलं असतं की कल्याणी ताईंना हुंडा हवा आहे तर आम्ही त्याच वेळी स्पष्टपणे नकार दिला असता। मला असं अजिबात वाटलं नव्हतं आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टीची कल्पनाही नव्हती की कल्याणी हुंड्या करता तृष्णाचं आयुष्य बर्बाद करेल। आई बरोबर बोलते ताई, तुला तुझं घर आहे, तुझं माहेर आहे, तू इथे शिकली नाही राहू शकत, तुला आमच्या बरोबर यावंच लागेल। तृष्णाच्या घरून कुठला फोन आलेला का? काय येईल फोन, ती तिच्या माहेरी पोहोचली असेल, आता तिला फोन करायची काय गरज आहे। मला असं वाटतं की तुझं म्हणणं न ऐकून मी आयुष्यात खूप मोठी चूक केली आहे ग, मला तृष्णाशी लग्नच नको करायला हवं होतं। आता तुझ्या पुढे अख्खं आयुष्य पडलंय, आता उरलेलं आयुष्य तुला हवं तसं जग। नाही आई, आता मला नाही वाटत की मी आयुष्यात कुठलेही निर्णय नीटपणे घेऊ शकेन। मला असं वाटतं की मी नेहमीच चुकीचे निर्णय घेत जाईन। नाही अपूर्व, असं बोलू नये बेटा, हिम्मत नको हरूस, मी तुझ्या पाठीशी आहे, मी सगळं सांभाळून घेईन। ठीक आहे आई, मी लगेच आता हातपाय धुवून येतो, फ्रेश होतो आणि तू बनवलेल्या जेवणावर ताव मारतो मस्त पैकी। ठीक आहे, तृष्णाबद्दल ऐकून खूप वाईट वाटलं ग, मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की आपल्या मुलीला सासरे इतका त्रास होईल, सासरसे तिला एवढा त्रास देत आहेत आणि तिने आपल्याला काही नाही सांगितलं। कधी कधी ताई जेव्हा अचानक रडायला लागायची तेव्हा मला संशय यायचा आणि जेव्हा मी तिला विचारायचा प्रयत्न करायचे ती नेहमी असंच म्हणायची की ती आपल्या सगळ्यांना मिस करते आणि मी पण मूर्खासारखी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचे। मी किती वेळा तिला विचारलं, किती वेळा जाणून घ्यायचा प्रयत्न केला की तिला सासरी काही जाच आहे का, त्रास आहे का, पण प्रत्येक वेळी तिने आपल्या सासरची आणि अपूर्वची इतकी प्रशंसा केली की मला क्षणभरही वाटलं नाही की तिला काही त्रास असेल। पण काय आहे? पण आकांक्षा, तुझ्या बाबांच्या वाढदिवसाच्या दिवशी ज्या प्रकारे अपूर्व तिला घेऊन गेला ना, त्याच वेळी आपण समजून जायला हवं होतं की हे पहिल्यांदा नाही घडत आहे। तृष्णा आणि अपूर्वच्या आयुष्यात काहीतरी गडबड आहे। हो आई, पण
तुझं भुवनेश अंकलशी बोलणं झालेलं ना, ते म्हणाले होते की ताई आणि जिजूंमध्ये थोडेसे मतभेद आहेत पण ते काही दिवसांनी संपतील. मला वाटत कदाचित हे असं बोलायलाही त्यांना तृष्णानेच भाग पाडला असणार. नाहीतर भाऊसाहेब असे नाहीयेत की जे सत्य लपवतील. त्यांनी सगळं खरं खरं सांगितलं असतं आपल्याला. आई, आपल्याला अंकलनी जे काही सांगितलंय त्याचा विचार करता आपण जिजूंशी बोललंच पाहिजे आणि हे त्यांना समजवायला हवं की त्यांच्या मनात जो काही गैरसमज आहे तो दूर व्हायला हवा. नाही आकांक्षा, आता लगेच अपूर्वशी बोलणं योग्य नाहीये. तो रागात आहे, अशा वेळी तो आपलं नाही ऐकणार. आता जर कोणी आपल्याला मदत करेल तर ती आहे कल्याणी. कल्याणी आंटी, त्यांच्याशी तर मी बोलेन. त्यांची हिम्मत कशी झाली माझ्या बहिणीची असं वागायची? आणि त्यांना काय वाटलं, आमच्या बाबांचा ऍक्सिडेंट झाला तर आम्ही एकटे पडलो, हतबल आहोत. आणि त्या जे काही करतील ते आम्ही खाली मान घालून सहन करत राहू? शांत हो आकांक्षा, रागावून काहीच उपयोग नाहीये. तृष्णाचं सासर आहे ते. आपल्या थोड्याशा रागाने ही प्रकरण चिघळू शकत. पार्वती योग्य तेच बोलते हो. अग, आपली मुलीची बाजू आहे आणि मुलीच्या सासरी आपल्याला नेहमी नम्रतेनेच बोलायला हवं. आणि इथे तर वातावरणच तापले. तू कोणत्या काळात जगतेस आजी? आता काळ बदललाय आणि आता मुलीकडचे आणि मुलाकडचे यांच्यात काहीही फरक उरला नाहीये. नाही बेटा, काळ माझा असो, पार्वतीचा असो की तृष्णाचा असो, पडती बाजू नेहमी मुलीकडच्यांनाच घ्यावी लागते. तुझी आजी योग्य तेच बोलते आकांक्षा. आपल्याला कल्याणी ताईंशीच बोलावं लागेल. मी जाईन त्यांच्याकडे. मी त्यांना समजावण्याचा नक्की प्रयत्न करीन की त्यांनी तृष्णाला घरी बोलवावं. ठीक आहे, तुला जर असंच वाटत असेल तर मी येईन तुझ्या बरोबर. नाही बेटा आकांक्षा, पार्वती एकटी नाही जाणार, मी तिच्या सोबत जाईन. कदाचित कल्याणी माझ्या वयाचा मान ठेवून माझ म्हणणं ऐकेल सुद्धा. हे बघ आजी, तुला त्यांच्याशी हवं तसं तू वाग, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मला मात्र माझ्या ताईचं सुख हवं. माझ्याकडून अशी काय चूक झाली माते की एका मागोमाग एक संकट माझ्या कुटुंबावर कोसळत आहे. आधी आकांक्षाच्या बाबांचा ऍक्सिडेंट आणि आता तृष्णा. काय चूक आहे तिची आई? फक्त हीच ना की तिच्या आई वडिलांकडे तिच्या लग्नात देण्याकरता हुंडा नव्हता. पण आई, आम्ही तिला चांगले संस्कार दिलेत, चांगली शिकवण दिलीये, तर मग तिच्याच बाबतीत असं का होतंय? मी अगदी मनापासून हात जोडून विनंती करते माते, तिच्या संसाराची घडी पुन्हा बसव,
तिच्या आयुष्यातली सगळी सुख तिला परत कर आई, तिचं सुख तिला परत कर। आधी देवाच्या पाया पडूया। आज सुट्टी आहे जनेमन। सुट्टी वगैरे काही नाहीये, समजलं? ऑफिसची वेळ झालीये, चला उठा। अगं नाही ना जाव असं वाटत आज, तू बस ना माझ्याजवळ। अपूर्व अजिबात, चला उठा लवकर। असं वाटतंय की हे वेळ इथेच थांबून राहावी आणि मग मी तुझ्या बाहुपाशात पुन्हा एकदा असाच अडकून राहतो। हे सुन बाई, बोला आई। जरा इथून पण झाडू मारून घे। आई मी आताच तर इकडनं सगळं साफ केलं होतं। असंच पाठवणार आहेस का? अच्छा, तर मग कसं पाठवतात? अपूर्व आता जा तू, मी निघा ना। निघतोय मी। अरे कृष्णा बेटा, बाबा भूतकाचं पुरण बनवतेस का? हो बाबा, पण अजून पूर्ण तयार नाही झालंय। तुम्हाला काही हवं होतं का? अरे नाही बाळा, मला काही नकोय। मी फक्त हे सांगायला आलेलो की तू थोडा आराम कर, मी मोदकाचं पुरण बनवतो। बघा हा माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे। चल बाजूलो बाजूलो, तू बाजूलो। कल्याणी असं बोलत राहते पण मी सांगतोय ना काही नाही होणार। सगळ्यात आधी डोळे पूस, याला म्हणतात शहाण बाळ। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बेटा, की जोपर्यंत हा मी म्हणजे तुझे वडील तुझ्या सोबत आहेत ना, तोपर्यंत तुझ्यावर कोणतंही संकट आलं ना तर त्याला माझ्याशी सामना करावा लागेल। अपूर्व, आपल्या बायको बरोबर असं वागलं जातं? तुमच्या विरोधानंतर सुद्धा ही आपल्या बापाकडे पार्टीसाठी का गेली? नाही अपूर्व, मी खरं सांगते, मी आईंना विचारूनच गेले होते। अपूर्व तृष्णा खरं बोलते, ही माझ्या समोरची गोष्ट आहे। कल्याणीनेच तिला जाण्याची परवानगी दिली होती। सुकन्या आमच्या
घे फोन लाव आणि बोलून घे घरच्यांशी. अरे तू कसला विचार करतेस, लाव फोन आणि बोलून घे. मी परवानगी देतो तुला आणि बघतो कोण काय करतं ते. घे. तुम्ही लोकांनी तृष्णाला जगाच्या गर्दीत एकटं सोडण्याचा निर्णय घेतलाय ना, पण मी माझ्या जीवा जीव असेपर्यंत तृष्णाला कधीच एकटं सोडणार नाही. तुम्हाला नक्की म्हणायचंय काय? या घरातूनही एकटीच बाहेर नाही पडणार. मी हे घर सोडतोय तृष्णासोबत. चल जाऊ. माझ्या बाबतीत जे घडलं ते माझ्या नशिबातच लिहिलं होत. पण बाबा, बाबांच्या बाबतीत जे घडलं त्याला जबाबदार फक्त मीच आहे. माझ्यामुळे त्यांना त्यांचं घर सोडावं लागलं. स्वतःच घर सोडून त्यांना मंदिरात आश्रय घ्यावा लागला. आणि दुसरीकडे माझी आई माझ्या बाबांच्या आजारामुळे काळजीत आहे. आणि माझी परिस्थिती कळण्यावर तिला जास्तच मनस्ताप होत असणार आहे. मी सगळ्यांना दुःखच दिलंय. सगळ्यांना माझ्यामुळे मनस्ताप होतोय. सगळ्यांच्या दुःखाला फक्त मी आणि मीच जबाबदार आहे. जर मी स्वतःला संपवून टाकलं तर सगळे त्रास आपोआपच नाहीसे होतील. आणि फार तर काय होईल, सगळे काही दिवसच अश्रू गाळतील. काही दिवसांकरताच वाईट वाटेल आणि मग सगळे मला विसरून जातील. सगळे विसरून जात. हेच योग्य आहे. मी खरं बोलते, मला याबद्दल काहीच माहित नाहीये. नाटक करण्याची गरज नाहीये. मी मनाई केली होती ना तुझ्या घरातल्यांशी बोलण्यासाठी, म्हणून तू हा नवीन पर्याय शोधून काढलाय चोरी करण्याचा. एक गोष्ट तुझ्या डोक्यात फिर.
माझी आई आणि माझी बहीण माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि जर त्यांच्या कोणी वाकड्यात शिरलं ना तर मी त्याला सोडणार नाही लक्षात ठेव आणि मग ते कोणीही असो आयुष्यात जर कधी असा प्रसंग आला की मला तुझ्यात आणि आईमध्ये कोणा एकाची निवड करायची तर मी तुझी नाही करणार Thank you.